नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत ज्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे येथील जे नियुक्ती पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आपण घेणार आहोत पहा पवित्र पोर्टलद्वारे उपलब्ध झालेल्या उमेदवारांचा बारा व तेरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी घेतलेल्या मुलाखतीमधील मुलाखत व अध्यापन कौशल्य यांच्या प्राप्त गुणांनुसार तसेच आरक्षणानुसार नियुक्तीकरिता निवड झालेल्या उमेदवारांचा तपशील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे ईमेल आणि वेब वेबसाईटचा सा ॲड्रेससुद्धा तुम्हाला इथे मिळत आहे विषय आहे आणि उमेदवाराचं नाव आहे इथे तुम्ही पाहू शकता मराठी विषय सारिका पानसरे जनरल एम ए बी एड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर अविनाश कामते सरांची नियुक्ती इमाव या प्रवर्गासाठी संपत्ती कोळी मॅम यांची नियुक्ती एम ए बी एड एस सी बी सी प्रवर्गातून आहे हिंदी विषयासाठी तर आता इथून पुढे हिंदी विषयाची नियुक्तीस पात्र ठरलेले उमेदवार आहेत त्यानंतर संस्कृत विषयास पात्र ठरलेले उमेदवार त्यानंतर इंग्रजी विषयासाठी पात्र ठरलेले उमेदवार इथे तुम्हाला दिसून येतील भजड इमाव ई डब्ल्यू एस एस सी बी सी जनरल असे हे उमेदवार आहेत तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर समाजशास्त्र या विषयासाठी पात्र ठरलेले उमेदवार त्यांची नावे स्क्रीनवर आहेत त्यानंतर विज्ञान या विषयासाठी पात्र ठरलेले उमेदवार यांची नावे आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही माहिती वाचू शकता गणित या विषयासाठी पात्र ठरलेले उमेदवार आहेत तर या उमेदवारांची निवड इथे झालेली आहे तुम्ही पाहू शकता गणित या विषयाची निवड झालेले उमेदवार बरेचसे गणित विषयाच्या जागा आहेत त्यानंतर अकाउंटन्सी राज्यशास्त्र आणि जीवशास्त्र या स्वरूपाचे उमेदवार आहेत आता या यादीतील मागासवर्गीय उमेदवारांची त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसे समांतर आरक्षणाचे सक्षम प्राधिकारी यांनी देणं बंधनकारक अशा का स्वरूपाचं आहे तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्यामार्फत हे पत्र जारी करण्यात आलेलं असून ह्या सर्व निवड झालेल्या उमेदवारांचं खूप खूप अभिनंदन आपणही अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना अभ्यासास अधिक प्रोत्साहन मिळेल येत्या अभियोगता चाचणीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त गुण संपादित करण्यासाठी ते प्रयत्न करते धन्यवाद